श्रावणाष्टमीला देवकी पोटी आठवा पुत्र जन्माला आला, आठवा पुत्र जन्माला आला। छकुला सोनूला तो नंदलाला, जो बाळा जो रे जो। छकुला सोनूला तो नंदलाला, जो बाळा जो रे जो। नमस्कार, श्री स्वामी समर्थ निकिता चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे। आणि आज आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी। माझ्याकडून तुम्हा सर्वांना कृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा। तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे श्रीकृष्ण जन्माष्टमीची पूजा कशी करायची, बाळकृष्णावर अभिषेक कसा करायचा, हे सर्व मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर तुम्ही इथे बघू शकता, मी हे आसन वगैरे मांडून ठेवलेलं आहे आणि सर्व तयारीसुद्धा करून ठेवलेली आहे। आणि हे छोटंसं डेकोरेशनसुद्धा मी कालच करून ठेवलं होतं। तर आता मी पूजेला सुरुवात करते। आता मी बाळकृष्णावर अभिषेक करून घेणार आहे आणि त्यासाठी मी इथे तांबण घेतलेलं आहे। आता या मी तांबणामध्ये थोड्या अक्षता घालते आणि एक तुळशीचं पान आपल्याला तिथे ठेवायचं आहे आणि त्यावर मी आता बाळकृष्णाची मूर्ती ठेवते। सर्वात आधी मी इथे पाण्याने अभिषेक करून घेते। ओम केशवाय नमः, ओम माधवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम मधुसूदनाय नमः, ओम संकर्षणाय नमः। त्यानंतर मी इथे बाळकृष्णावर दुधाने अभिषेक करते। दुधाचा अभिषेक करताना आपल्याला म्हणायचं आहे, पयस्नानम शुद्धोदक स्नानम समर्पयामी। दुधाचा अभिषेक झाल्यावर मी परत एकदा पाण्याचा अभिषेक करून घेते आणि त्यावर दह्याचा अभिषेक मी आता करणार आहे। दह्याचा अभिषेक करताना आपल्याला म्हणायचं आहे, दधी स्नानम शुद्धोदक स्नानम समर्पयामी। दह्याने अभिषेक केल्यावर परत एकदा पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर साखरेचा अभिषेक करणार आहे। साखरेचा अभिषेक करताना आपल्याला म्हणायचं आहे, शर्करा स्नानम शुद्धोदक स्नानम समर्पयामी। साखरेचा अभिषेक झाल्यावर परत एकदा पाण्याने अभिषेक करावा आणि त्यानंतर मी आता तुपाचा अभिषेक करून घेते। तुपाचा अभिषेक करताना आपल्याला म्हणायचं आहे, घृत स्नानम शुद्धोदक स्नानम समर्पयामी। तुपाचा अभिषेक झाल्यावर परत एकदा पाण्याचा अभिषेक करावा आणि त्यानंतर मी आता मधाचा अभिषेक करून घेते। मधाने अभिषेक करताना आपल्याला म्हणायचं आहे, मधुस्नानम शुद्धोदक स्नानम समर्पयामी। मधाने अभिषेक करून झालेला आहे आणि आता आपण परत एकदा पाण्याने अभिषेक करायचा आहे। आता आपण बाळकृष्णावर फक्त हळदीचा अभिषेक करायचा आहे आणि म्हणायचं आहे, हरिद्रा स्नानम शुद्धोदक स्नानम समर्पयामी नमस्करोमी। हळद वाहिल्यानंतर परत पाण्याचा अभिषेक करायचा आहे आणि आपण बाळकृष्णाची नाव घेत हा अभिषेक करायचा आहे। तर अशा पद्धतीने हा अभिषेक आपल्याला करायचा आहे। आता मी ही बाळकृष्णाची मूर्ती स्वच्छ पुसून घेतलेली आहे आणि आता मी या बाळकृष्णाच्या मूर्तीला सुगंधित असं अत्तर लावून घेते। आता आपण आपल्या बाळकृष्णाला छान छान वस्त्र घालूया। तर आता आपला बाळकृष्ण तयार आहे आणि आता याला आपण गंध आणि हळदी कुंकू लावून घेऊया। आता आपल्या बाळकृष्णाला पाळण्यात घालूया
तर आता बाळकृष्णाला फूल घालावे आणि तुळस अर्पण करायची आहे। आता मी इथे फळ ठेवलेली आहेत, नैवेद्य ठेवलेला आहे, तर अशा प्रकारे आपण बाळकृष्णाची अभिषेक करून पूजा करायची आहे। या दिवशी आपल्याला श्री व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे। तर अशा प्रकारे आपण ही श्रीकृष्ण जन्माष्टमीची पूजा करायची आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।